मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. आता घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. उमरखेड येथे पुरात वाहून गेलेली बस अखेर सापडली आहे. बस नाल्यातून काढण्यात आली असून नाल्यापासून 1.5 किलोमीटर अंतरावर एक मृतदेह सापडला आहे. हा मृतदेह बस चालकाचा असल्याचं सांगण्यात येत आहे. मराठवाडा आणि विदर्भात झालेल्या अतिवृष्टीवर विचारले असता मुख्यमंत्र्यांकडून प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश अजून आले नाही आहेत असे उत्तर भाजप प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना दिले. तसेच मुख्यमंत्र्यांकडून तातडीने 3 दिवसात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांना 25,000 रुपये हेक्टरी देण्यात यावे अशी मागणी बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे केली आहे. मराठवाडा विदर्भामध्ये या 7 दिवसात मोठं नुकसान झालं आहे. सरकार पंचनामे करायला तयार नाही, प्रशासनाला तसे आदेश नाही आहेत आणि ना ड्रोन वापरत ना त्या ठिकाणी टेक्नॉलॉजी वापरत आहे आणि सर्वे न कर केल्यामुळं सरकारकडे मागणीच गेली नाही आहे. पालकमंत्री आपल्या गावापुरतं काम करतायत, जिल्ह्याचं काही घेणं देणं राहिलं नाही आहे आणि त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली, यापूर्वी अनेकदा घोषणा केल्या, त्यांनी एकही घोषणा पूर्ण केली नाही. पण किमान आज जे सोयाबीन गेलं, कापूस गेला, सर्वच पीक गेलं आहे तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीनं 3 दिवसात सर्वे करून टेक्नॉलॉजीचा वापर करून 25,000 रुपये हेक्टरी शेतकऱ्यांना तातडीनं द्यावे आणि तातडीनं आता शेतकऱ्याला गरज आहे. समोर दिवाळी दसरा आहे, उभं पीक गेलं आहे, शेतकरी आत्महत्येवर आलेले आहेत आणि म्हणून तातडीनं सरकारनं मदत केली पाहिजे ही मागणी आहे. नागपूरच्या हवाला रोख रकमेच्या चोरीच्या प्रकरणात MIDC येथे छापा टाकून 6,32,000 रुपये वसूल करण्यात आले असून कारवाई दरम्यान बादल चंद्रवंशी आणि कुणाल साहू नामक संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत वर्ष महोत्सवाअंतर्गत ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सुपर 75 सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला असून नागपूर महानगरपालिका, स्मार्ट सिटी आणि सिनियर सिटीजन काउन्सिल ऑफ नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने 1 ऑक्टोबरला ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पोटनिवडणुकीच्या मतदानाला फक्त 6 दिवस शिल्लक असून 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहेत. सरकारने निवडणुकीची सर्व तयारी पूर्ण केली आहे तर दुसरीकडे सर्व पक्ष आणि अपक्ष उमेदवारांचा प्रचार पण जोरात सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यातील चुरडी गावात झालेल्या सामूहिक हत्यांची CBI चौकशी व्हावी अशी मागणी सर्व पवार समाज संघटनांनी केली आहे. नागपुरात पत्रकार परिषदेत त्यांनी ही मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे. तिरोडा तालुका गोंदिया जिल्हा येथील चुरडी ग्राममध्ये जे बिसेन परिवारातील 14 लोकांची हत्या झाली त्या विषयावर आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. परिवारातील ज्या आज जघन्य हत्याकांड झालेलं आहे त्या हत्याकांडामागे मागच्या 6 दिवसापासून अजून मारेकरूंचा पत्ता लागलेला नाही आहे तर संपूर्ण पवार समाजाची आणि राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा त्यांची हीच मागणी आहे की ह्या प्रकरणाची चौकशी सखोलपर्यंत जाण्यासाठी CBIच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी हीच आम्हाला म्हणजे तुम्हाला तुमच्याकडनं विनंती आहे की तुमच्याकडनं राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून CBI नेमण्यात यावं ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी. 1.5 वर्षानंतर रंगमंचावरील वैभव परत आणण्यासाठी तसेच भारताच्या 75व्या अमृत महोत्सवानिमित्त खासदार सांस्कृतिक समिती नागपूरच्या वतीने 28 ते 30 ऑक्टोबर रोजी खासदार करंडक खुली एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती माजी महापौर अनिल सोले यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. खासदार सांस्कृतिक महोत्सव समिती नागपूरच्या वतीने येणाऱ्या 28, 29, 30 ऑक्टोबरला भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाले या अनुषंगाने एक राष्ट्रीय विषयांना आणि स्वातंत्र्य चळवळीवर आधारित अशा नाटकांची एकांकिका स्पर्धा याचं आयोजन आम्ही केलेलं आहे. त्याचा बक्षीस वितरण समारंभ 31 ऑक्टोबरला आदरणीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी निधीवरून केलेले आरोप बिनबुडाचे असून मी कोणत्याही चौकशीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे असे मनपा स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. हे सर्व साफ खोटं आहे. प्रफुल्ल गुडदे
हे काँग्रेसचे नगरसेवक यांच्या माध्यमातून झालेले जे आरोप आहेत त्यांनी ते कुठून काढले ही माहिती नाही, पण त्यांनी प्रत्यक्षात काही माहिती पाहिजे असेल तर ती माझ्याकडून घेऊन जावी। प्रफुल्ल गुर्दे हे मागच्या 20 वर्षापासून आणि त्यापूर्वी त्यांचे वडील आमच्या भारतीय जनता पार्टीत होते, ते गेले आणि ते काँग्रेसमध्ये गेले। 20 वर्षापासून प्रफुल्ल गुर्दे हे काँग्रेसचे नगरसेवक आहे, पण साधे सभापती सुद्धा झाले नाही आणि मी तेथील सामान्य कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज पहिल्यांदा कॉर्पोरेशनमध्ये निवडून आलो। चारदा लक्ष्मीनगर झोनचा सभापती झालो आणि आता मी स्टँडिंग कमिटी चेअरमॅन असल्यामुळे त्यांना पॉलिटिकल कॉम्प्लेक्स असण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते अशा पद्धतीचे आरोप करतात आहे। वास्तविक पाहता आपल्याला स्टँडिंग कमिटीच्या मागच्या जितक्या स्टँडिंग कमिटी झाल्या आहेत त्यामध्ये या 4 वर्षात कमीत कमी 10 ते 12 करोड 10 करोड पर्यंत कमीत कमी त्यांनी पैसे घेतलेले आहेत। वर्धा जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसाने हिंगणी तालुक्यात नदी नाले ओसंडून वाहत आहेत, मात्र याच नाल्याच्या पुराचं पाणी शेतात शिरल्याने अंकुरित झालेलं पीक वाहून गेले आहे। माझं नाव विजय माधवराव डिकाटे, राहणार हिंगणी। माझ्या शेतामध्ये नाल्याचं पाणी हर वर्षी नाल्याचं पाणी येतात आणि 1-1.5 एकर कपाशी वाहूनच जातात। प्रत्येक वर्षी आम्ही पाठपुरावा केला, तहसीलदाराने सांगितलं, पटवारीने सांगितलं की आमच्या बाद नाल्याची व्यवस्था करून द्या, परंतु पण नाल्याची व्यवस्था नाही। हर वर्षीप्रमाणे आमच्या इथं आधी 1-1.5 एकर कमीत कमी शेती माझी कपाशी वाहून गेली आहे। रासी कंपनीची कपाशी लावली होती मी, वाहून गेली। करिता मला सरकारने नाला दुरुस्त करून द्यावा किंवा आर्थिक मदत म्हणून अशी देण्यात यावी। सध्या महाराष्ट्रात पावसानं हाहाकार केला असून शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे। सरकारकडून दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत दिली गेली पाहिजे, नाहीतर शेतकरी मातोश्री समोर आंदोलन करतील, असा इशारा आमदार रवी राणा यांनी सरकारला दिलाय। गेल्या 3-4 दिवसापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये पाण्याचा हाहाकार मसलेला आहे। मराठवाड्यामध्ये गंभीर परिस्थिती आहे। प्रत्येक तालुका, गावामध्ये, जिल्ह्यामध्ये पाण्याच्या हाहाकारामुळे संपूर्ण गावाचे गाव उद्ध्वस्त झाले, शेतकऱ्यांचे पिकं उद्ध्वस्त झाले, जमिनी उद्ध्वस्त झाल्या। आज लोकांना घरामध्ये खाण्यासाठी अन्नधान्यसुद्धा नाही आहे। अशी परिस्थिती मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये, अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा कहर आपल्या डोळ्यासमोर दिसत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या पद्धतीनं पाऊस पडला आणि मराठवाड्याची स्थिती तर आजची खूप खराब आहे आणि विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची परिस्थिती खराब आहे। शेतकऱ्यांच्या कठीण परिस्थितीमध्ये शेतकरी हा संकटामध्ये सापडलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना माझी परत विनंती आहे की वारंवार निसर्ग हा शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या आजूबाजूला फिरत आहे। शेतकऱ्यांवर जे संकट आलेलं आहे, पण मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये अजूनपर्यंत मुख्यमंत्र्यांचा पाय सुद्धा पडला नाही। बीड जिल्ह्यात पावसानं सर्वत्र हाहाकार माजवला असून तब्बल 29 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे, त्यामुळे जीवित हानी मोठ्या प्रमाणात झाली असून आतापर्यंत 160 जनावरांच्या मृत्यूची नोंद प्रशासनाकडे करण्यात आली आहे। पाऊस आजपर्यंत जिल्ह्यामध्ये कधीही बीड जिल्हा म्हणजे या दुष्काळग्रस्त म्हणून ओळखलेला आहे, पण आजपर्यंत पाऊस आमच्या वाडवडील जे पूर्वज आहेत त्यांना विचारलं तरी त्यांनी आतापर्यंत सांगितलं की 70 ते 75 वर्ष झालं असेल ज्यांना, तर तेही सांगतात की आजपर्यंत असा पाऊस कधीही झाला नाही आणि एवढं नुकसानही कधी झालं नाही। त्यामुळं हातातोंडाशी आलेलं पूर्ण ही पीक, कुठलंही असं सोयाबीन, उडीद, मूग पीक, ऊससुद्धा वाहून गेलीत पुरामुळं, पावसामुळं पाण्याच्या। विसर्गामुळे आणि नदीपात्रात पाणी वाढल्याने नदीकाठच्या गावात तसेच शेतात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले असून जिल्ह्यात अडकलेल्या 459 नागरिकांपैकी 16 नागरिकांना सैन्य दलाच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू केले। त्या रात्री पाणी आलं होतं, त्या आम्हाला काही माहिती पण नाही, तेव्हा खोपीमध्ये आमच्या झोपडीमध्ये पाणी शिरलं, तेव्हा आम्ही उठलो, शेडमध्ये जाऊन बसलो होतो। त्याच्यामुळे पाणी आस्ते आस्ते वाढत चाललं, आम्ही झोळी घेतली, घातल्या, त्या पोरामध्ये टाकलं आम्ही आणि नंतर मग 4 वाजता म्हणजे हेलिकॉप्टर आलं, तेव्हा आम्हाला ते हेलिकॉप्टरने बाहेर ओढून घेतलं म्हणजे वरती। रात्रभर तुम्ही पाण्यात होता? रात्रभर म्हणजे आम्ही पाण्यात, छाती एवढ्या पाण्यामध्ये आम्ही रात्रभर तसंच गाठून गाठून तसंच आम्ही कधीतरी रात्र काढली। हा
ते नंतर मग आम्हाला पाणी वाढत आलं ते आम्हाला लईच भीती वाटायला लागली. असं वाटतं का आता आता काही खरं नाही आता असं आम्ही जातोच काय असं वाटलं होतं आम्हाला. त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं त्याच्यामुळे आम्हाला थोडं बरं वाटलं काढलं ते चांगलं झालं. नाशिकमध्ये गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केले आहे. सततच्या मुसळधार पावसाने गोदावरीला पूर आला आहे. गंगापूर धरणातून 15,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठची सगळी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत. तसेच शहरातील बाजारपेठेतही पाणी शिरलं आहे. अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण विशाखापट्टणम महामार्गाच्या अर्धवट बांधकामामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय. याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी भाजपने भूते टाकली गावात महामार्गावरील खड्ड्यावर वृक्षारोपण करत आंदोलन केले. भूते टाकली येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहोत. वृक्षारोपणाचा कार्यक्रम का करावा लागला तर हा नॅशनल हायवे रोड आहे आणि नॅशनल हायवे रोडवर जर अशी अवस्था झालेली आहे की हे कॉन्ट्रॅक्टदार लोक कुठलंही लवकर काम करत नाहीत. आत्तापर्यंतची अशी अवस्था झालेली आहे जवळजवळ 4 वर्ष झालं या रस्त्याचं काम चालू आहे. काम चालू असताना कुठलंही प्रगतीवर नाही. 4 फूट 10 फूट 8 फूट असं काम केलं जातं आणि बंद केलं जातं. जवळजवळ आत्तापर्यंत जर येळी त्या फुंदेची टाकळी ते आपण पाथडीपर्यंत बघितलं तर आत्तापर्यंत जवळजवळ त्या दिवशी तहसीलमध्ये मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये जवळजवळ लोकांनी सांगितलं की 285 लोकांचे कमरं मोडलेत. काही लोक इथं मृत्यूमुखी गेलेत. आज या ठिकाणी भुंदे टाकळी येथे आदरणीय माणिकमामा खेडकर तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी तसेच भुंदे टाकळी ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी आम्ही रस्त्यावर NH 61 या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामध्ये आज वृक्षारोपण केलं आहे. वृक्षारोपण करण्याची वेळ यायला नव्हती पाहिजे परंतु गेली 4-5 वर्षापासून हा जो नॅशनल हायवे आहे हा कॉन्ट्रॅक्टर चांगलं काम करत नसल्यामुळे असाच रखडलेला आहे. सतत सुरू असलेल्या पावसानं कल्याण डोंबिवली भागात पाणी साचलं आहे. मानपाडा पोलीस ठाणा तर अख्खं पाण्यात बुडालं आहे. तसेच स्वामी समर्थ चौकात पाणी साचल्याने वाहतूक व्यवस्था विस्तारित झाली आहे. यामुळे सामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. फोडाफोडीचं राजकारण करून सत्ता स्थापन करणाऱ्या पक्षांना लाज कशी वाटत नाही असा सवाल शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. गोव्यात शिवसेनेची ताकद आहे आणि होऊ घेतलेल्या निवडणुकीत शिवसेना 22 जागांवर लढणार आहे असंही संजय राऊत म्हणाले. राज्य अस्थिर करून तिथे सातत्यानं असत्तेचा खेळ खोखोचा खेळ सुरू असतो. काँग्रेस पूर्ण फुटलेली आहे. ज्या काँग्रेसचे मागच्या विधानसभेत 17 लोक निवडून आले होते ते आज 4 उरले. जे निवडून आले त्यांनाही लाज नाही काँग्रेसच्या तिकिटावर किंवा आणि ज्यांना ज्याने तो पक्ष फोडून आपल्याकडे घेतला त्यांनाही लाज नाही. गोव्याच्या जनतेची फसवणूक आहे. ज्यांच्या विरोधामध्ये मतदान झालं त्यांच्याच बरोबर सरकार स्थापन केलं जातं. आतासुद्धा गोव्यामध्ये अनेक देशभरातले राजकीय पक्ष उतरलेले आहेत. तृणमूल काँग्रेससुद्धा उतरली, आप आहे, काही दिवसांनी MIM सुद्धा येईल. पण गोव्यात शिवसेना सातत्यानं काम करते. ते बाळासाहेब ठाकरेसुद्धा तिकडे प्रचाराला जात होते. ठीक आहे, आम्हाला यश नसेल मिळालं पण आमचं संघटन आहे. भोसरी सद्गुरु नगर परिसरातील 10 ते 15 वयोगटातील 4 मुलं तळ्यात पोहायला गेली असता वाढत्या पाण्यात त्यांचे नियंत्रण सुटले होते. म्हशी चरायला गेलेल्या गुराखी मुलाने ही दुर्घटना पाहिली आणि त्याने पाण्यात उतरून 2 लहान मुलांचे प्राण वाचवले. मात्र या दुर्घटनेत 13 वर्षीय ओंकार प्रकाश शेवाळे आणि 12 वर्षीय सूरज अजय वर्मा या दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. सद्गुरु नगर या ठिकाणी 4 मुलं 3:30 ते 4 दरम्यान पोहायला गेली होती. त्यापैकी चौघे त्या ठिकाणी बुडाले परंतु तिथं आयुष गणेश तापकीर अवय 13 वर्षाचा मुलगा आहे तो म्हैस चारण्यासाठी तिथं गेला होता त्या ठिकाणी. तर त्यांनी यातील 3 जणांना बाहेर काढलं आहे. त्याच्यामध्ये संदीप डवरी हा वाचलेला आहे आणि 2 जण YSM हॉस्पिटल या ठिकाणी ॲडमिट आहेत.
पश्चिम बंगालचे भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेधार्थ आज मुंबईतील अंधेरी येथे भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने ममता बॅनर्जी यांच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी ममता बॅनर्जी यांच्या छायाचित्राला जाऊन त्याच्यावर जोडे सुद्धा मारण्यात आले. पश्चिम बंगाल हा ही महापुरुषांची धरती आहे. ज्याप्रमाणे आपल्या देशाचा डंका पूर्ण देशात गाजवणारे स्वामी विवेकानंदजी यांची धरती आहे, त्याचप्रमाणे काश्मीरला भारतापासून वेगळं होऊ नये यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे श्यामा प्रसाद मुखर्जी यांची ही पश्चिम बंगाल धरती आहे. ठीक आहे, राजकारण होत असतं, त्याच्यामध्ये ममता दीदींचा विजय झाला, पण ज्या वेळेपासून ममता दीदींचा विजय झाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या पक्षांच्या कार्यकर्त्यावर नेहमी अत्याचार होत आहे, कोणाचे प्राणघातक हल्ले होत आहे, अनेकांचे जीव गेले, आणि हे थांबणार केव्हा? म्हणजे असं जर तुमची सत्ता आली तर तुम्ही आमच्या कार्यकर्त्यावर हल्ले करणार? आताच 2 दिवसापूर्वी आमच्या युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष यांच्यावरती ते मरता मरता वाचले, त्यांच्यावरती प्राणघातक हल्ला झाला. आम्हाला ममता दीदींना ही चेतवणी द्यायची आहे, जर तुम्ही हे हल्ले नाही थांबवले तर हे आंदोलन पूर्ण देशभरात होतील. तुम्ही आमच्या कार्यकर्त्याचे हल्ले थांबवा, आम्ही आमचे आंदोलन थांबवू, अन्यथा हे आंदोलन अजूनही तीव्र होतील, असं आम्हाला ममता दीदींना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने आम्हाला त्यांना निर्देश द्यायचे आहेत. आदित्य ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यात त्यांनी चिंचवड येथील कायनेटिक मोटर्स आणि पिंपरी येथील टाटा मोटर्स प्लांटला भेट देऊन कायनेटिक मोटर्सची इलेक्ट्रिक बायसिकल, इलेक्ट्रिक टू व्हीलर आणि इलेक्ट्रिकल ट्रायसिकल रिक्षांची पाहणी केली. कायनेटिक आणि टाटा मोटर्स इथे आलेलो, अर्थात आपली राज्याची जेव्हा इलेक्ट्रिक व्हेकल पॉलिसी आली आहे, आपण बघत असाल उत्साह फार जास्ती आहे, लोक जास्तीत जास्त ईव्ही घ्यावेत, आणि त्याच्यासाठी ह्या काही ठराविक जे महाराष्ट्रात आपल्या ईव्हीचे कंपनीज आहेत त्यांच्यावर थोडी चर्चा करत आहोत, त्यांचं प्रोडक्शन लाईन कसं बघत आहोत, आणि अर्थात त्या प्रोडक्शन लाईनमधून नंतर आपण मार्केटमध्ये आल्यानंतर किती लोकांना प्रोत्साहित करू शकू, किती लोक घेऊ शकतील इलेक्ट्रिक व्हेकल, कारण आपण बघतोय प्रदूषण वाढत आहे, त्याच्यासाठी आम्ही इलेक्ट्रिक व्हेकलला थोडं प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतो. मला वाटतं पहिलं आज जिथे आलं त्याच्याबद्दल बोलूय, बाकीच्या विषय मी नंतर पुण्यात प्रश्न घेतो. मुंबई गोरेगाव मधील आरे कॉलनीत बिबट्याचा बछडा सापडला असून गोरेगाव मध्ये बिबट्याचं दिसणं हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यातच काल दुपारी आरे कॉलनी युनिट 22 मध्ये मेट्रो कार सीटच्या खाली बिबट्याचा बछडा आढळला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला पकडून संजय गांधी प्राणी संग्रहालयाच्या सुपूर्द केलं. तर महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.